स्वागत। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत, त्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। शिक्षकेतर कर्मचारी संपावर ठाम, मुख्य इमारतीसमोर काळ्या फिती लावून निदर्शने, मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही, डॉक्टर कैलास पाथरीकर। G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरातील अतिक्रमण चोख पोलीस बंदोबस्त हटवले, महामार्गाचा श्वास मोकळा। आता सविस्तर बातम्या। सर्व विद्यापीठ व अनुदानित महाविद्यालयांच्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भूमिका कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर कैलास पाथरीकर यांनी मांडली असून, येत्या 20 फेब्रुवारी पासून बेमुदत संपावर कर्मचारी संघटना ठाम असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलंय। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या दालनामध्ये 2 फेब्रुवारी रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती सोबतच्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत कोणत्याही प्रकारचा ठोस निष्कर्ष न निघाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी संपाचा निर्धार केला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यापीठात व विद्यापीठांतर्गत होणाऱ्या सर्व परीक्षांचा कामबंद बहिष्कार आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। या संदर्भात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी विद्यापीठ अधिकारी कर्मचारी यांनी बुधवारी निदर्शने केली। या सभेत 20 फेब्रुवारी पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार करण्यात आला आहे, तर बुधवारपासून काळ्या फिती लावून काम करण्यात येत आहे। 7व्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार 10 ते 20, 20 ते 30 वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू, यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही शासनाने कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही, त्यामुळे बुधवारी आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षेवर बहिष्कार टाकून परीक्षेचे काम बंद आंदोलनाची सुरुवात करून कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। यात 16 फेब्रुवारी रोजी एका दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येणार आहे। 20 फेब्रुवारी पासून सर्व कृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयाचे बेमुदत बंद पुकारण्यात आला असल्याची माहिती कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर कैलास पाथरीकर यांनी दिली। आज आमचा संपाचा हा 3रा टप्पा आहे। एक सुरुवातीला आम्ही 2 तारखेला काम बंदला आंदोलन केलं, त्याच्यानंतर 14 तारखेला जे आहे दुपारच्या सुट्टीमध्ये शासनाच्या विरोधामध्ये घोषणा दिल्या आणि आज हे आमचं काळ्या फिती लावून काम करणार आहोत। या पाठीमागचा आमचा एकच हेतू आहे, महाराष्ट्रातील तमाम डिपार्टमेंटला 7वा आयोग शासनानं लागू केला, तो लागू करत असताना त्यांना 1/1/2016 तो वेतन आयोग लागू केलेला आहे। मात्र फक्त विद्यापीठाचे जेवढे कर्मचारी महाराष्ट्रातील 12 विद्यापीठ आहे, त्या 12 विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना मात्र 1 नोव्हेंबर 2020 आम्हाला 7वा वेतन आयोग लागू केला, त्यामध्ये देखील 1410 कर्मचारी असे आहे की आजही ते 7व्या वेतन आयोगापासून वंचित आहे। त्याच्यामध्ये 58 महिन्याची थकबाकी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी शासनाने नाकारलेली आहे। परंतु आज या ठिकाणी सांगायला हरकत नाही, आमचा या आंदोलनाचा शासनाने कुठेतरी धसका घेतल्याचं जाणवतंय। आज महासंघाची आणि कृती समितीची बैठक माननीय डेप्टी CM फडणवीस साहेबाने लावलेली आहे आणि आत्ताच्या घडीला ती बैठक त्या मंत्रालयामध्ये चालू आहे। त्या मी रात्री सर्व महाविद्यालयीन कर्मचारी शिक्षकेतर शिक्षकाची जी संघटना आहे आरवी सिंग ती आणि आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि त्या ठिकाणी रात्री बोलताना मी सगळ्या प्रतिनिधीला सांगितलं की शासनाशी चर्चा करत असताना त्याच्यातून कुठलं तरी फलित आपल्या हातात लागल्याशिवाय हा संप पाठीमागे घ्यायचा नाही। आणि त्यांनी हेच सांगितलं, कुठल्याही आपल्या ज्या मागण्या आहे अतिमहत्वाच्या 4 मागण्या आमच्या त्याच्यामध्ये आहे, ज्या मागण्या मान्य झाल्या नाही तर हा संप याच्यापेक्षा तीव्र करण्यात येईल आणि 20 तारखेपासून महाराष्ट्रातील सर्व अनुदानित महाविद्यालय आणि युनिव्हर्सिटीज सर्वच्या सर्व ठप्प केल्या जाईल, बंद केल्या जाईल, त्याला कुलूप लावल्या जाईल। शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय
आणि मौलाना आझाद महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या वतीने सामंजस्य करारा अंतर्गत प्रकल्प लेखनाची तयारी आणि परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन कार्यक्रम आज पार पडले. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय आणि मौलाना आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या समाजशास्त्र विभागाच्या वतीने सामंजस्य करारा अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर मार्गदर्शन कार्यक्रम बुधवारी घेण्यात आला. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित प्रकल्प लेखनाची तयारी आणि परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उच्च शिक्षण सहसंचालक डॉक्टर सुरेंद्र ठाकूर हे होते, तर शिक्षण प्रशासन अधिकारी संजयकर यांनी देखील मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र सातपुते हे होते, तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून कार्यालयीन अधीक्षक प्रल्हाद अडागळे, मौलाना आझाद महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर शाहिला यास्मिन, डॉक्टर हफरोज बेगम तसेच बंडू पाटेकर, सुनील मोरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा जाधव, अमृता दारुंटे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्वेता फसलवाड यांनी केले. या प्रसंगी समाजशास्त्र अध्ययन मंडळाचे उद्घाटन देखील करण्यात आले. या अध्ययन मंडळात यश उघडे, अमृता दारुंटे, प्रणव जोशी, रविना दाभेकर, आकाश भालेराव यांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे आयोजन शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका विद्या इंगोले यांनी केले होते. प्रकाशासाठी लाईट वापरतो, ट्यूबलाईट असतील, बल्ब असतील, ह्या त्या काळात अवेलेबल नव्हत्या. मग त्यावेळेस काय होतं, 25 दिवे असायचे आणि त्या दिव्यामध्ये खाद्यतेल किंवा कुठलंही एक जळणारा एडिबल ऑइल वापरायचे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला प्रकाश मिळायचा. मग कालांतरानं असं लक्षात आलं की बा हे पोर्टेबल नाही. संशोधन 2-3 गोष्टीवर चालतं. एक, जे असलेलं ज्ञान आहे ते माणसाला इझिली ॲक्सेसिबल व्हायला पाहिजे. दुसरं, ते चीप असलं पाहिजे. आणि तिसरं, ते पोर्टेबल असलं पाहिजे. तर पुरातन काळामध्ये जे दिवे वापरायचे आपण, दिवे लाईटसाठी जे दिवे वापरायचो, ते पोर्टेबल नव्हते. तो जर दिवा वाऱ्यामध्ये किंवा हवेमध्ये आणला तर तो विझून जायचा. मग माणसाच्या असं लक्षात आलं की बाबा याला जर आपण काचेचं आवरण केलं तर हा दिवा वाऱ्यामध्ये सुद्धा राहू शकतो. मग कालांतरानं कंदील निर्माण झाले. कंदील निर्माण झाल्या दरम्यानच्या काळात पेट्रोलियम पदार्थाचा शोध लागला आणि पेट्रोलियम पदार्थाचा शोध लागल्यामुळं राखेलवरचे दिवे लागले. आपले आदरणीय प्राचार्य सर डॉक्टर राजेश सातपुते सर हे आपल्याला सगळ्या बाबतीतनं, मी आतापर्यंत असे इतके आदरणीय, इतके चांगले प्राचार्य कधीच पाहिले नाही. माझ्या आयुष्यामध्ये 9 प्राचार्य पाहिले, पण यांचा सर आदर्श प्राचार्य मी आतापर्यंत पाहिला नाही. कारण या 5 जे काही कार्यक्रम घेते त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या पद्धतीचं सहकार्य, ज्या पद्धतीचं गायडन्स, ज्या पद्धतीचे सगळ्या गोष्टी सहकार्याच्या असाव्यात त्या सरांनी मला सगळ्या दिल्यात आणि म्हणून मी त्यांचं खरंच मनापासून आभार व्यक्त करतो. फोकस असावा की तुम्हाला कुठल्या एका सब्जेक्ट मध्ये पुढे करिअर करायचं आहे आणि ते काय करायचं आहे, हा जर विचार आधीच करून ठेवला BSc स्टुडंट्सनी तर त्यांच्यासाठी पुढच्या गोष्टी सोप्या होतात. माझी इच्छा आहे की यांनी आधी त्यांचं डिसाईड करायचं की काय करायचं आहे पुढे, तो एक माझं सजेशन असेल. आणि जास्त मला वेळ घेणं योग्य वाटत नाही आहे, तर मी रिक्वेस्ट करेन की माझ्या नंतरच्या व्यक्त्यांनी कृपया आपलं मार्गदर्शन करावं. मी माझे काही 2-3 पॉईंट्स तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ॲज अ स्टुडंट्स. आणि जेव्हा मला आता आल्यानंतर खूप बरं वाटलं, कॉलेजला आल्यानंतर जेव्हा काही तुम्हाला काही अडचणी असतील शासकीय योजनेअंतर्गत उपचार करून देखील लाईफलाईन रुग्णालयाने शुल्क आकारले असल्याचा आरोप करीत मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी सार्वजनिक आरोग्य विभागासमोर उपोषण सुरू केले असून त्यांच्या मागण्यांबाबत ADN सोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली. आम्हाला त्यांनी खोट बोलून आमच्याकडून पैसे उकळलेले. कोणी? सचिन बांगर यांनी. कोण आहे ते? ते हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत, लाईफलाईनचे. कसलं ऑपरेशन वगैरे? ब्रेनचं ऑपरेशन. कोणा सर? माझे सासरे श्रावण काशीनाथ कांबळे यांचे. आमचे वडील लाईफलाईन हॉस्पिटल देवराई चौक सचिन मांगर यांच्या इथं ऑपरेशन झालं होतं. दिन डेट 5 तारीख 5 तारखेच्या ज्या टायमिंगमध्ये ऑपरेशन झालं होतं ना, त्या टायमिंगमध्ये
आम्हाला ते म्हणले की 80,000 रुपये फीस भरावं लागेल तुम्हाला ऑपरेशनची. आम्ही म्हणलं की या योजनेमध्ये आहे बसेल का, तर ते काय म्हणलं की इथं आमच्या इथं योजनेमध्ये काय बसत नाही ऑपरेशन, तुम्हाला 80,000 कॅश भरावं लागतात. त्या टायमाला मग आम्ही आहे आमच्या भावनी घेऊन किंवा आमच्या वडिलाला दुरुस्त ठीक करण्यासाठी 80,000 भरले. 80,000 भरल्यानंतर मग त्यांनी काय ट्रीटमेंट घेतल्या चालू केल्या. ट्रीटमेंट चालू करताना काही दिवस त्यांनी व्हेंटिलेशन मिशन चालू ठेवल्या, तर त्यांनी आणखी 2-2.5 लाख बिल काढलं. त्यांचं बिल भरण्याच्या पायी आम्ही कमीत कमी 3.5 लाखाच्या पुढे बिल भरलं. नंतर ते काय म्हणले की त्या डेट त्या दिनांक 13 जानेवारी ते म्हणले की आम्ही तुम्हाला योजनेमध्ये घेऊ. योजने घ्यायच्या नंतर मग 2 दिवस त्यांनी काय केलं की बा तुम्ही तुमचं बिल संद पेंट करा म्हणजे तुम्ही तुमचं बिल संद पेंट केल्यानंतर आम्ही तुम्हाला योजनेत घेऊ. मग आम्ही संद बिल त्यांचं पेंट केल्यानंतर त्यांना म्हणलं की योजनेत घ्या सर, तर ते म्हणले आम्ही योजनेमध्ये घेऊ पण तुम्हाला थोडा टाईम द्यावा लागेल. क्रिकेट योजनेमध्ये आम्ही नाव घेतल्यानंतर आमचे वडील दिनांक 15 तारखेला त्यांचे एक्सपायर झालेले. मग आमची ते 3.5 लाखाच्या पुढे आमचे बिल त्यांनी वसूल केलेले ना डॉक्टर. आमची मागणी नाही तर कमीत कमी आमचे 3.5 लाख तो गेलेले ते, परत आमचे वडीलसुद्धा या त्यात गेलेले ते. तर आम्हाला आमचा माणूस गेल्याबद्दल आम्हाला 25 लाख त्या डॉक्टरकडून येवात ही आमची मागणी. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने रक्ताच्या पिशव्यांचे नवे दर जाहीर केले असून राज्यभरात रक्ताच्या पिशव्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे महागाईने त्रस्त नागरिकांना रक्तासाठीही अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. राज्यभरात रक्ताच्या पिशवीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे महागाईने त्रस्त नागरिकांना रक्तासाठीही अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने रक्ताच्या पिशव्यांचे नवे दर जाहीर केले आहेत. यात रक्ताच्या पिशव्याच्या किमती 100 रुपयांची वाढ केली आहे. तर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात तब्बल 250 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता रुग्णांच्या आरोग्यासाठी गरजेचं रक्त घेण्यासाठी नातेवाईकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने रक्त पिशव्यांच्या किमतीत वाढ केल्यानंतर आता खासगी रक्तपेढीतही रक्ताच्या बॉटलच्या किमतीत 100 रुपयांची वाढ केली आहे. यामुळे पूर्वी 1,450 रुपयांना मिळणारी रक्ताची बॉटल खरेदी करताना आता 100 रुपये अधिकचे द्यावे लागणार आहेत. तर सरकारी रक्तपेढ्यांमध्ये 1,050 रुपयांना मिळणाऱ्या रक्ताच्या बॉटलची किमती 250 रुपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सरकारी रक्तपिशव्यांचे नवे दर लागू केल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. सरकारी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोफत रक्त दिलं जाते. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन. मस्त मास्क पहना रे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और एक है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर 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 ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा आपले स्वागत. मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या वेरूळ लेणी परिसरातील अतिक्रमणावर अखेर हतोडा पडला असून रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूस 50 फूट अतिक्रमण काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरातील अतिक्रमण चोख पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले. मंगळवारी सकाळपासून 40 पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सदरील अतिक्रमण काढण्यात आले. वेरूळ लेणीच्या मुख्य प्रवेशद्वार समोरील बनलेले महावीर स्तंभ समोरील अतिक्रमणांवर सोमवारी 12 तास धडक कारवाई करून सुमारे 100 दरम्यान अतिक्रमणे काढण्यात आली. यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील पानटपऱ्या, ओटे, पत्रे तसेच नावांचे फलक यांचा समावेश आहे. कारवाईसाठी 2 JCB सहित 2 ट्रॅक्टरचे वापर करण्यात आले. सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळपर्यंत 10 तास ही मोहीम सुरू होती. मात्र या धडक कारवाईमुळे वेरूळ लेणी परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला असल्याचे चित्र आहे. यावेळी किरकोळ अपवाद वगळता कोणीही विरोध केला नाही. काही दिवसांपूर्वी जिल्हा अधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी येथे पाहणी करून 14 फेब्रुवारी पर्यंत मालमत्ता धारकांनी
स्वतः अतिक्रमण काढण्याची सूचना दिली होती. या संबंधी येथील व्यावसायिकांना नोटीस देखील पाठवण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने आज अतिक्रमण काढण्यात आले आहे. सदरील कारवाई उपविभागीय अधिकारी जनार्दन विदाते, तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार वाघ, उपनिरीक्षक संजय बहुरे, जनार्दन मुमरे, बांधकाम विभागचे उप अभियंता दिलीप कोलते, कुमार गायकवाड, अविनाश कांबळे, सहा अभियंता अर्चना मोरे, सुनील साठे यांच्यासह 40 पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची 284वी जयंती मोठ्या उत्साहात आज साजरी झाली. या निमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची 284वी जयंती मोठ्या उत्साहात आज साजरी झाली. या निमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली शहरातून विविध ठिकाणी मिरवणूक विसर्जित करण्यात आली. यावेळी तरुण व तरुणींचा व समाज बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. बंजारा समाजाचं गर्व आहे म्हणून मी हा पारंपरिक पोशाख आज धारण केलेला आहे. आणि या दिवसाची आम्ही वर्षभर वाट पाहतो, कारण की आमचा सर्वात मोठा सणही म्हटलं जातं आणि सर्वात जास्त आनंद पण आम्हाला याच गोष्टीचा होतो. आणि आज जी जयंती साजरी करतो त्याचा आम्हाला खूप जास्त अभिमान आहे. जय सेवालाल. सेवालाल महाराज जयंतीच्या सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा. आज सेवालाल महाराज जयंतीनिमित्त शहरभरात पूर्ण ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. तरी तुम्ही बघताच की या ठिकाणी भव्य रॅलीचे असे आयोजन निरनिराळ्या गटाकडून या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. तसेच या ठिकाणी ऑर्केस्ट्रा असेल, कुठं भजन स्पर्धा असेल, काही ठिकाणी मोठमोठ्या अशा कार्यक्रमाचे आयोजन या शहरभर असे चालू आहे. आणि मी पुनर्स एकदा या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना सूचित शुभेच्छा देतो. बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची 284वी जयंती निमित्त क्रांती चौक पोलीस स्टेशन येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष पाटील, विकास खटके, छोटूराम ठुबे, सुभाष चव्हाण, मंगेश पवार, शंकर पवार, भाऊलाल चव्हाण, साहेबराव चव्हाण, तुकाराम राठोड, श्रीराम राठोड, संजय पवार, खुशाल राठोड आदी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाचे आदेशनर संत शिवलाल महाराज, बंजारा समाज या गुरु सद्गुरु संत शिवलाल महाराज यांची 284व्या जयंतीनिमित्त जे प्रत्येक शासकीय कार्यालयात साजरे करण्याचे आदेश झालेले आहेत, त्यानुसार पोलिटेशनचे ते बंजारा समाजाचे जे कर्मचारी जेणेकरून समजा 8 ते 10 जण आहे आणि सगळे आमचे इतर सहकारी स्टॉप नासिक रोड देवगिरी व्हॅली लगत असलेल्या तांड्याला संत सेवालाल महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी समाज बांधवांच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. एडियन सोबत बोलताना त्यांनी अधिक माहिती दिली. नाशिक रोड देवगिरी व्हॅली येथे बंजारा समाजाची तांडा वस्ती आहे. तिथं 200 घरपट्टी प्लॉट आहे आणि 50 तिथं घरपट्टी झाली आहे. महानगरपालिकेकडे निवेदन दिलं आहे की त्या नगराचं नाव संत शेवाला नावाने देण्यात यावी, तर असे आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे. आणि थोड्या दिवसामध्ये ते निवेदन आम्हाला भेटणार आहे. हे समाजासाठी एक आनंद आहे. म्हणजे का चांगल्या बंजारा समाजाचे जगद्गुरू संत शेवाला महाराज आहे, त्यांच्या एका चांगल्या व्यक्तीच्या नावाने आपण ते त्याचे निवेदन दिलं आहे आणि ती मागणी आपल्याला पूर्ण होणार आहे. आज त्यांची 284 जयंती होती आणि खूप जोरदार प्रकारे सगळ्या महाराष्ट्रामध्येच नाही तर देशभरात ही जयंती जोरदार कलेक्टर डिक्लेअरने साजरी करण्यात यावी. आणि पुढची जे 2024 जयंती असेल
ते महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेबांना ते पण निवेदन देणार आहे लवकर लवकर, म्हणजे प्रशासन त्या दिवशी जाहीर सुट्टी करावं असे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेला जे असेल मी त्यांना सांगतो. पुढच्या वेळेस ही प्रशासनाने जाहीर सुट्टी असावी, ही मिळावी बंजारा समाजासाठी. एकच संस्कृती असेल, एकच लँग्वेज असेल, एकच दैवत असेल, हा प्राचीन इतिहासापासून बंजारा समाज या देशामध्ये राहतो पहिल्यापासून. तर मला एवढंच म्हणायचं की बंजारा समाजाची मागणी आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कुकडी वाकडी येथे हेमाडपंथी श्री कुरुकोटेश्वर महादेव मंदिर संस्थान वाकडी कोकडी येथे रोजी अखंड हरिनाम सप्ताह शिव महापुराण कथा ज्ञान सोहळा पार पडला. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कुकडी वाकडी येथे हेमाडपंथी श्री कुरकोटेश्वर महादेव मंदिर संस्थान वाकडी कोकडी येथे रोजी अखंड हरिनाम सप्ताह शिव महापुराण कथा ज्ञान सोहळा पार पडला. महाशिवरात्रीच्या पर्वावर अखिल कोटी ब्रह्मांड नायक महाकाल कुरकोटेश्वर भगवंतांच्या प्रेरणेने पीठाधीश कैलासवासी श्री श्री 1008 गुरुवर्य बालयोगी काशीगिरी महाराज मुरुडेश्वर यांच्या कृपाछत्राखाली गुरुवर्य माऊली महाराज चतुर्मास संस्थान अन्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा पार पडला. महंत अखिलेश नंद अण्णा संस्थान मुरुडेश्वर महंत श्री श्री 108 शालिक्राम महाराज कोडेश्वर संस्थानच्या अध्यक्षतेखाली महाशिवरात्री पावन पर्वत भव्य दिव्य संगीतमय शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे मार्गदर्शक संतोष महाराज आढावणे यांच्या आशीर्वादाने शिवमहापुराण कथा मंगेश महाराज वराडे मुक्ताईनगर संगीतमय शिवमहापुराण कथा परवक्ते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समस्त गावकरी व भजनी मंडळी वाकडी कोकडी सर्व कोकडी वाकडी गावकरी मंडळी आदी भक्तांची उपस्थिती होती. एडियनसाठी सिल्लोड विभाग प्रतिनिधी विनोद जगताप शिवना. आरजी इंटरनॅशनल स्कूलमध्ये 14 फेब्रुवारी रोजी मातृपितृ दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे व मातृपितृ पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संस्कृतीत माता पिता तसेच त्यांच्या पूजनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. म्हणूनच या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी अशा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर शाळेचे अध्यक्ष राघवेंद्र जोशी, उपाध्यक्ष राजदीप सिंग चावला, शाळेचे सचिव परमेश्वर सोळुंके तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा पाठक उपस्थित होते. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी गीत आणि नृत्याचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पालकांचे पद्यपूजन करून त्यांचे औक्षण केले. सर्व पालक तसेच शिक्षक या क्षणाने भारावून गेले होते. यावेळी सुमारे 500 वर पालक उपस्थित होते. अतिथी देव भव, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, आपल्या हिंदू संस्कृतीत आपण असं म्हणत असतो. आपली हिंदू संस्कृती टिकली तर हे धर्म टिकेल, धर्म टिकला तर हे राष्ट्र टिकेल असं मला वाटतं. त्यामुळे आजचा जो हे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला तो खूपच छान होता. मुलांना जे पाश्चात्य संस्कृतीकडे आज वळत चालले आहेत मुलं, कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि आपल्या हिंदू संस्कृतीचं त्यांना हे ज्ञान झालं पाहिजे. प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की आपल्या मुलांना चांगले संस्कार मिळाले, एक सुज्ञ सुसंस्कृत नागरिक म्हणून ते पुढे मोठे व्हावे. पण हे काम आम्ही घरी एकटे नाही करू शकत आणि आज असा विश्वास बसला आहे की शाळेत सुद्धा आम्हाला हाच सपोर्ट आहे आणि आमच्या मुलं एका चांगल्या हातामध्ये आम्ही दिलेले आहेत. त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे असा आम्हाला सगळ्यांना विश्वास बसलाय. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. शिक्षकेतर कर्मचारी संपावर ठाम, मुख्य इमारती समोर काळ्या फिती लावून निदर्शने, मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही, डॉक्टर कैलास पाथरीकर. G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरातील अतिक्रमण चोख पोलीस बंदोबस्त हटवले, महामार्गाचा श्वास मोकळा. आजचं बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडियन.